त्याचा तपास होतोय. गृहमंत्री महोदयांनी स्वतः देवेंद्रजींनी या बाबतीमध्ये सभागृहात निवेदन केलेलं आहे. खरं म्हणजे हा जो कोण जयसिंगानी आहे तो सगळे पक्ष फिरला आहे. महाविकास आघाडीमधला सगळ्या पक्षांमध्ये तो गेला आहे. खऱ्या अर्थाने अशा खालच्या पातळीवर राजकारणामध्ये जाऊ नये अशी एक परंपरा असते. 18 राज्यांची स्पर्धा होती. 6-7 राज्यांना टेक्सटाईल पार्क मिळाला, त्यामध्ये आपला महाराष्ट्र आहे. जवळपास 250 हेक्टरमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जवळपास 172 हेक्टरमध्ये असं जवळपास 1100-1200 एकरमध्ये हा मोठा मेगा टेक्सटाईल पार्क होईल. मोठ्या प्रमाणावर तिकडे गुंतवणूक येईल, मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल, त्या भागामध्ये विकास होईल आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ मिळेल, त्याचा दिलासा मिळेल. अशा प्रकारचा हा प्रकल्प महाराष्ट्रासाठी मेगा टेक्सटाईल पार्क म्हणून प्रधानमंत्री महोदयांनी मंजूर केल्याबद्दल मी पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि मोदी साहेबांचं मनापासून आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. सर, शिवमंदिर परिसराच्या विकासासाठी आपण 138 कोटी रुपये निधी दिलेला आहे. आज आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच शिवमंदिरात आला, पूजा केली, अभिषेक केला, काय भाव? खरं म्हणजे आता अंबरनाथ शिवमंदिर एक आपलं एक जिव्हाळ्याचा विषय झाला आहे. एक शिवमंदिर म्हणजे हे प्राचीन मंदिर आहे, एक श्रद्धा आहे सगळ्यांची आणि हे आपली अस्मिता आहे. खऱ्या अर्थाने अंबरनाथ आणि माझं तसं एकदम जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर मी पहिल्यांदा इथे आलो अंबरनाथकरांना भेटायला, त्यांचे आशीर्वाद घ्यायला आणि शिवमंदिरात देखील मी आज दर्शन घेतलं आणि हा जो एक 7-8 महिन्यानंतर मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलाच योग होता, एक मनापासून मला आनंदही झाला, समाधानही झालं. आणि शिवमंदिर हा फेस्टिवल जो आहे आपल्या खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून सुरू झाला. हजारो लोक या ठिकाणी पाहतोय आपण, जिकडे बघावं तिकडे सगळीकडे माणसंच आहेत. अगदी बाळ गोपाळांपासून ज्येष्ठांपर्यंत, महिलांपासून सगळेच या कार्यक्रमाचा आनंद लुटत आहेत. एक वेगळी ओळख अंबरनाथची या शिवमंदिर फेस्टिवलमुळे निर्माण झालेली आहे. जागतिक दर्जाचे, जागतिक पातळीवरचे कलावंत या ठिकाणी आपली कला सादर करतात आणि सगळ्यांनाच मंत्रमुग्ध करतात. खरं म्हणजे मोठ्या शहरांबरोबर हे छोटं अंबरनाथ शहर स्पर्धा करू लागलेलं आहे. विकासाची गंगा या ठिकाणी आलेली आहे. चांगले काँक्रीटचे रस्ते आहेत, नाट्यगृह आहे, तरण तलाव आहे, शूटिंग रेंज आहे, या ठिकाणी मोठी उद्यानं आहेत, बरंच काय, खूप चांगली प्रगती होते आहे. आणि यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून पूर्णपणे आर्थिक मेडिकल कॉलेज होत आहे, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल होत आहेत. सगळीच काळजी अंबरनाथकरांची आम्ही घेतो आहे आणि म्हणून मी फार मला इथे येऊन समाधानही झाले. एक अंबरनाथ शहर बदलत आहे, वाढतं आहे, विकसित होत आहे, त्याचं सुशोभीकरण होत आहे आणि सगळ्या सोयीसुविधा त्याला मिळत आहेत, एक चांगली बाब आहे. सर, शिवमंदिर परिसराचा विकास होत असताना केवळ पुरातत्व खात्याच्या अडमुठे धोरणामुळे हे मंदिर काही दिवसांनी ढासळणार आहे, कारण त्याचे जे पिलर्स आहेत त्यांची दुरवस्था झालीत आणि जे शिल्प आहेत ते बनलेले अवस्थेत आहेत. बिलकुल, मंदिराचं जतन संवर्धन बिलकुल केलं जाईल. आपण पाहिलं की याला पैसे कमी पडणार नाहीत, त्याचबरोबर 138 कोटी आपण याला दिलेत. अर्थसंकल्पात देखील राज्यातली सगळी जी काय प्राचीन मंदिरं आहेत, आपले गडकोट किल्ले आहेत, हा आपला इतिहास आहे, आपली संस्कृती आहे आणि त्याचं जतन आणि संवर्धन करणं हे आमचं काम आहे आणि त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
तो यांच्याबरोबरचा सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मातोश्रीचं काय सर, 1995 साली काँग्रेस, 2002 साली राष्ट्रवादी आणि त्याच्यानंतर 2014 साली सेनेत त्यांनी प्रवेश केला होता. राजकीय कनेक्शन उघड झालेले आहेत, काही राजकीय नेते यामध्ये असण्याची शक्यता आहे का? त्याचा तपास होतोय. गृहमंत्री महोदयांनी स्वतः देवेंद्रजींनी या बाबतीमध्ये सभागृहात निवेदन केलेलं आहे. खरं म्हणजे हा जो कोण जयसिंगानी आहे तो सगळे पक्ष फिरला आहे. महाविकास आघाडीमधला सगळ्या पक्षांमध्ये तो गेला आहे. तुम्हीच त्याची माहिती मला दिलेली आहे. खरं म्हणजे याची सखोल चौकशी होईल, याचा सखोल तपास होईल आणि ज्यांनी हे कारस्थान, खरं म्हणजे ही बदनामी जी आहे ही जाणीवपूर्वक याच्या पाठीशी कोणी असतील त्याचा नक्की शोध लागेल. पोलीस डिपार्टमेंट आमचं सक्षम आहे. खऱ्या अर्थाने अशा खालच्या पातळीवर राजकारणामध्ये जाऊ नये अशी एक परंपरा असते, असे एक संकेत असतात. परंतु ठीक आहे, ह्याच्यामध्ये नक्की शोध लागेल.